हैदराबाद संग्रामात निजाम सरकार आणि रझाकारांच्या विरोधात सशस्त्र लढा देणारे आणि औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ भावे या मागणीसाठी आग्रही असणारे बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचा दुःखद निधन झालं ते पंच्याण्णव वर्षाचे होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचे आज दुःखद निधन झाले स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले बॅरिस्टर नावंदर यांनी भूमिगत राहून औरंगाबाद तहसील कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता परसोडा आणि रोटेगावचे रेल्वे रूळ त्यांच्या गटाने उखडले होते तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था त्यांनी आपल्या परी ने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला सिद्धार्थ उद्याना जवळचा पूल स्फोटानं उडवून छावणीचा शहराशी संप तोडण्याचेही प्रयत्न केले होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या विरोधात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली काँग्रेसनं अब्दुल अजिम यांना तिकीट दिलं होतं या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिसकटली नावंदर यांचा पराभव करून अब्दुल अजिम आमदार झाले पण याच निवडणुकीत राज बब्बर मृणाल गोरे यांनी प्रचार सभा घेऊन रंगत आणली होती पुढे त्यांनी राजकारणाऐवजी वकिलीतच जम बसवला बार असोसिएशनचे अध्यक्ष असताना मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला सुरू व्हावं यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना इथे भेटले होते गेल्या काही वर्षांपासून वृद्धपकाळामुळे ते सामाजिक कार्यात सक्रिय नव्हते शहरातील पदमपुरा भागात असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला